वारंवार प्राणी असलेल्या भागातून वाहन हळू चालवण्याची विनंती केली जाते, तरीही लोक ऐकत नाहीत। सुसाट वाहनांना एका सुसाट वाहनानं माकडाला उडवलं, त्यानंतर जे घडलं ते अत्यंत भयंकर आहे। महागाव कारंजा मार्गावरती अज्ञात वाहनाने एका माकडाला धडक दिली। अपघातात हे माकड गंभीर जखमी होऊन रस्त्यावरती पडलं। या माकडाला तडफडत मरताना पाहून इतर माकडं मात्र भावूक झाली, मात्र त्यांना संताप आला। काही वेळातच जखमी माकडाचा मृत्यू झाला। या घटनेनं बिदरलेल्या कळपातला इतर 20 ते 30 माकडांनी एकच गोंधळ घातला आणि माकडांनी महामार्ग मात्र रोखून धरला। हा रस्ता प्राण्यांच्या वर्दळीचा आहे। माकडांसाठी किंवा इथल्या प्राण्यांसाठी गाड्या सावकाशी चालवा असं आवाहन केलं जातं, मात्र अनेकदा ते पाळलं जात नाही आणि असे प्रकार घडत असतात आणि यामुळे अपघाती मृत्यू होतात। डोळ्यादेखत माकड्याचा मृत्यू झाल्यानं इथली माकडं बितरलेली होती त्यातूनच, आणि म्हणूनच त्यांनी रस्ता रोखून धरला होता। 20 ते 30 माकडे मृत माकडाभोवती सतत फिरत राहिली। हे दृश्य मनाला चटका लावणारं होतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।